तर जातीय ते निर्माण केल्यावर कठोर कारवाई केली जाईल असं गृहमंत्र्यांनी म्हटलंय दरम्यान नाशिकमध्ये नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी काही निर्देश काढलेले आहेत ते सगळं प्रकरण काय आहे जाणून घेण्यासाठी जाऊयात आपले प्रतिनिधी मुकुल कुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत मुकुल अवघ्या राज्यासाठी धोरण ठरवण्याच्या हालचाली सुरू आहेत मात्र नाशिकमधल्या पोलीस आयुक्तांनी एक नवीन धोरण ठरवल्याची माहिती समोर येते नाशिकमधनं काय अपडेट्स आहेत नक्कीच जसं निलेशनी पण अपडेट दिलेले आहेत की गृहमंत्री मुख्यमंत्री यांच्यामध्ये बैठक होणार आहे मात्र तत्पूर्वीच नाशिक पोलीस आयुक्तांनी आदेश काढलेले आहेत तीन मे पर्यंत नाशिक शहरातील सर्वच धार्मिक स्थळांवर जर भोंगे याआधी लावलेले असतील तर ते भोंगे देखील अधिकृत करून घ्या आणि यापुढे जर भंग भोंगे लावायचे असतील तर त्या संदर्भातली रितसर परवानगी घ्या त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच आवाजाची मर्यादा ही ठेवली जाणार आहे मग ते औद्योगिक क्षेत्र असो निवासी क्षेत्र असो किंवा इतर क्षेत्र जसे झोन आहेत त्यानुसार आवाजाची मर्यादा ही ठेवली जाणार आहे जर या मर्यादेचं कोणी उल्लंघन केलं अनधिकृत पद्धतीने जर कोणी भोंगे लावले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे मग ती चार महिन्यापासून तर एक वर्षापर्यंतची शिक्षा असू शकते त्याचबरोबर सहा महिन्याची तडीपारी देखील असू शकते याचबरोबर दंडात्मक कारवाई देखील केली जाणार आहे पोलीस आयुक्तांचे आदेश एका बाजूला आहेत मात्र दुसऱ्या बाजूला मनसेने पुन्हा एकदा आपला राग आवळलेला आहे मनसेचं म्हणणं आहे भोंगे हे नियमित करा अशी आमची मागणी नाही आहे तर भोंगे हे खाली उतरवले पाहिजे सर्वच मशिदींवरचे भोंगे हे काढले पाहिजे राजसाहेबांचा आदेश आम्ही मानतो पोलीस आयुक्तांचे आदेश आम्ही मानत नाहीत अशी ताठर भूमिका मनसेनं घेतलेली आहे आणि जर तीन मे पर्यंत जर सर्व भोंगे हे काढले गेले नाही तर बाय दुप्पट आवाजामध्ये हनुमान ही लावली जाईल तत्पूर्वी पोलीस आयुक्तांचे आदेश असे आहे की मशिदीच्या शंभर मीटर अंतरापर्यंत कुठलेही भजन कीर्तन किंवा इतर कार्यक्रम हे करता येणार नाही अजान ही परंपरा आहे मात्र मनसेची हनुमान चालीसा ही कुठली प्रथा परंपरा नाहीये त्यामुळे सामाजिक दृष्टीने मनसेचं हे आंदोलन असणार म्हणून त्याला परवानगी नाहीये त्यामुळे तीन मे नंतर नाशिक सह राज्यभरामध्ये काय काय पडसाद उमटतात हे बघणं फार महत्त्वाचं आहे हे बघणं फार महत्वाचं असेल आणि याच्या अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहू तूर्तास धन्यवाद मुकुल तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट